नमस्कार, आहारस मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नाशिक कडची पाटोड्याची भाजी करणार आहोत, तर त्याचं साहित्य बघून घ्या। तर साहित्य, खोबऱ्याचं किस घेतलंय मी अर्धा वाटी, एक मोठा कांदा साधारण असा जाडसर चिरून घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो जाडसर चिरून घेतलाय, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे, एक चमचा जिरं, चवीनुसार मीठ, तिखट घ्यायचं आहे आपल्याला, काळा मसाला, एक वाटी डाळीचं पीठ। चला तर मग सुरू करूया। कढई गरम झाली आहे मंद आचेवर, आता आपण खोबरं परतून घेऊया थोडंसं 2 मिनटं। खोबरं परतून झालंय, प्लेटमध्ये काढून घेतले मी। आता त्याच कढईत थोड्याशा तेलात आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला। कांदा मस्त लालसर परतून झालाय, आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला मिक्सरमधनं सगळं बारीक करायचं आहे। आपण खोबऱ्याचा किस आधी टाकून घेऊया मिक्सरमध्ये। कांदा, आता अद्रक लसूण, जिरं, टोमॅटो, एक चमचा काळा मसाला, एक चमचा लाल तिखट। आता हे सर्व मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊ। बारीक करून झालाय मसाला, आता बोलमध्ये काढून घेते मी हे सर्व। मसाला आपला तयार झालेला आहे। आता कढई गरम करून तेल सुटेपर्यंत सर्व मसाला परतून। कढई गरम झाली आहे, आता आपण 2 चमचे तेल कढईत घेऊन त्यात मसाला परतणार आहोत। मसाला टाकूया आता आपण। आपल्याला तेलामध्ये हे मीडियम आचेवरती परतत राहायचं आहे, साधारण तेल सुटेपर्यंत 10-1 मिनिटं तरी लागते। मसाला रेडी झालाय, कढईने तेल सुटलंय आणि असा गोळा तयार झालेला आहे। आता त्यात पाणी सोडून आपण मध्यम आचेवरती उकळायसाठी ठेवून देऊया शिजायसाठी। पाणी मिक्स झालेलं आहे, आता उकळी आली की झाकण ठेवून आपण 15 मिनिटं शिजू देऊया। उकळी आलेली आहे, आता झाकण ठेवून आपण शिजू देऊया। आता आपण पाटोड्या करणार आहोत। आपला मसाला तोपर्यंत शिजतो आहे। पाटोड्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। तिखट हळद लागणार आहे आपल्याला, ओवा 1 चमचा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ। आता एका बोलमध्ये बेसन घ्यायचं आहे, ओवा टाकायचा आहे, आता त्यात चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडंसं तिखट। आता यात पाणी ॲड करून पेस्ट करून घेऊया। सर्व मिक्स झालेलं आहे, साधारण एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला। तवा गरम करून आता आपण तेल टाकून तेल पसरून घेऊया। आता आपण मध्यभागी टाकून पसरून घेऊ धीरड्यासाठी। आता मध्यमाचे होऊ देऊया आपण। तेल सर्व बाजूला पसरून घेतलेलं होतं, आता दुसऱ्या बाजूने परतून घेऊ आपण। बघा मस्त छान जाळीदार आलेले, परत झाकण ठेवून होऊ देऊ थोडस। धिरडा आपला रेडी झालाय, आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि असंच अजून एक धिरड करून घेऊया। धिरड रेडी झालंय, त्याचे काप करून घेऊया आपण। साधारण असे चौकोनी काप करून घ्यायचे आणि मग ते आपण भाजीत सोडूया। असे छान चौकोनी काप करायचे। मस्त आपली भाजी तयार झाली, तुम्ही बघा तरी आली। आता आपण पाटोड्या सोडूया त्याच्यामध्ये। अशी आपली मस्त पाटोड्याची भाजी, तुम्ही पण बनवून बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली। आमच्या आहार रस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्यू।